नगर शहरामधील तारकपूर आणि वंजार गल्ली येथील युवकांना मनसेमध्ये जाहीर प्रवेश देण्यात आला. यावेळी अनमोल रमनानी, राकेश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला. विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष परेश पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली शहर जिल्हाध्यक्ष सचिन डफळ आणि सचिव नितीन भुतारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून त्यांचा पक्ष प्रवेश झाला. हे सर्व कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक होते. वंजारगल्ली येथील राकेश जाधव आणि तारकपूर येथील अमोल रमनानी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी मनसेचा रस्ता धरला. रावसाहेब ठाकरे यांचे विचार आणि कार्य पाहून आम्ही प्रभावित झाल्यानंच आम्ही पक्षात प्रवेश करत असून त्यांच्यासारखंच धडकेबाज मनसे स्टाईल काम करू, आम्ही समाजाची सेवा करू असा निश्चय या सर्वांनी यावेळी व्यक्त केला. माननीय रावसाहेब ठाकरे यांचं ते 53 वाढदिवसानिमित्त मी मनसेमध्ये प्रवेश करत आहे. माझे कार्यकर्ते, माझे मित्र परिवारसोबत माझा सामाजिक कार्य हे करण्यासाठी मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करत आहे. मी अनमोल रामनानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अहमदनगर शहरामध्ये जे शिवसेना कार्यकर्त्यांवर अन्याय झाला त्यामुळे जनतेचे काम वगैरे काही न होता त्यामुळे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी ऋषिकेश खांडरे, पुष्पक गोयल, गणेश भिंगारदिवे, नवनाथ खांडरे, आदर्श तिवारी, आशुतोष शिंदे, सार्थक साळुंके, प्रशांत साळुंके, अरुण थोरात, सचिन देवटे, मोहन ढापसे, आरुष थोरात आदी सर्वांनी मनसेचा झेंडा आता खांद्यावर घेतलाय. नगर शहरातील मनसेची ताकद यामुळे निश्चितच वाढली आहे. या प्रवेशाबद्दल पदाधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय. महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये माननीय रावसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मंगलगेट भागातील सर्व तरुणांनी महाराष्ट्र निर्माण सेनेमध्ये आज प्रवेश केलेला आहे. मी सर्वप्रथम आकाश जाधव तसेच अमोल रमनारी यांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं महाराष्ट्र निर्माण सेनेस या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. त्यांनी आज महाराष्ट्र निर्माण सेनेवर पर्याय आणि रावसाहेब ठाकरे यांच्यावर या ठिकाणी विश्वास या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याबद्दल मी या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेची वाटचाल आपण या ठिकाणी पाहतच आहात की चांगल्या पद्धतीने नगर शहरामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेचं काम या ठिकाणच्या सर्व तरुण कार्यकर्त्यांनी हाती घेतलेलं आहे. आज हे नवीन कार्यकर्ते, नवीन तरुण या ठिकाणी सामील झाल्यामुळे निश्चितच महाराष्ट्र निर्माण सेनेची ताकद या नगर शहरात वाढणार आहे. आज महाराष्ट्र निर्माण सेनेचं गड तरुणांचा ओढा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वाढत आहे. याला विशिष्ट या ठिकाणी कारण आहे. आज नगर शहराचं या ठिकाणचं राजकीय परिस्थिती लक्षात घेता इतकं घाणेरडं चित्र या ठिकाणी उभं आहे. कोण कुठल्या पक्षात आहे, कोण कधी कुठं बसलेला असतो. आज नगर शहरामध्ये इतकं वाईट परिस्थिती पहिल्यांदा कधी आलेली नव्हती, इतकी वाईट परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र निर्माण सेनेकडं या ठिकाणच्या नगरकरांचा पाहण्याचा दृष्टिकोन या ठिकाणी बदललेला आहे की एक जरी सत्ताधारी या ठिकाणी असला तर सक्षम विरोधी पक्ष या ठिकाणी असला पाहिजे ही त्या लोकशाहीची या ठिकाणी व्याख्या असते. अशा पद्धतीचं काम महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं ज्या ज्या ठिकाणी अन्याय दिसेल, ज्या ज्या ठिकाणी गोरगरिबांचे प्रश्न या ठिकाणी असतील, ज्या ज्या ठिकाणी विकासाच्या गोष्टी असतील याला महाराष्ट्र निर्माण सेना या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम करत आहे. निश्चितच या सर्व तरुणांनी या ठिकाणी प्रवेश केलेला असल्याकारणाने येणाऱ्या काळामध्ये अजून नगरकरांचे जे राहिलेले जे प्रश्न असतील त्यांच्या ज्या अडीअडचणी असतील याचं प्रामाणिकपणे सोडवण्याचं काम यांच्या हाती येईल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त